आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा समारंभ येत्या शनिवारी 2 मार्च रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी सांगितलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करत होता. या स्मारकाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा भूमिपूजन समारंभ संगमवाडी येथील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधी स्थळावर पार पडणार आहे. राष्ट्रीय स्मारकाचं महत्त्वपूर्ण कार्य या सरकारने केले असल्यामुळे या कार्यक्रमात मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पुणेकरांसाठी आणि मातंग समाजासाठी हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा समारंभ असणार आहे. या समारंभासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच सर्व समाज बांधवांना आणि सर्व संघटना प्रमुखांना आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते आहे. भूमिपूजनाच्या समारंभास उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच संगमवाडी पुणे येथे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक व्हावे या अनुषंगाने जो अनेक समाज बांधवांनी लढा दिला आहे त्या त्या ज्ञात अज्ञात सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असंही आवाहन यावेळी करण्यात आलं. या पत्रकार परिषदेला क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी नगरसेवक शांतीलाल मिसळ, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दयानंद आडागळे, संतोष लांडगे, रामदास साळवे, दत्ता जाधव यासह विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधवांना आणि बहुजन समाजाला आवाहन करणार आहोत. ज्या लहुजींनी या देशातील अनेक क्रांतिकारक घडवले त्या लहुजींच्या स्मारकाला 200 वर्ष होत आहेत. 200 वर्ष उलटल्यानंतरही स्मारकाला न्याय मिळाला नव्हता, परंतु या महायुतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे. मागील काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेबांनी या जागेवर कायमस्वरूपी आरक्षण टाकून 5.5 एकर जागेवर आरक्षण टाकलं, त्यामुळे या लहुजींच्या स्मारकाला 7-12 तयार झाला. खरं तर जागा मला पूर्वीच्या काळामध्ये हायकोर्टात गेला होता, जागा पूर्ण गेली होती, परंतु देवेंद्रजी फडणवीससाहेबांनी या जागेवर आरक्षण टाकल्यामुळं जागा ताब्यात आली. अशा पद्धतीने 4.25 एकरच जागा महानगरपालिकेकडून ठराव झाला होता, परंतु 2.25 एकर अजून वाढीव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेबांनी त्यावेळेस वेगळा गॅझेट काढला आणि 5.5 एकर रस्ते असेल अशी जागा तरतूद केली. त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री मागच्या काळात होते, त्यांनीसुद्धा या जागेला भूसंपादनासाठी 87 कोटी रुपये दिले आणि 1 कोटी रुपये देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आणि भूसंपादन प्रक्रिया आता पूर्णपणे झालेली आणि स्मारक समिती राज्य शासनाने तयार केली. मला अध्यक्ष म्हणून आम्ही कमिटीचे उपाध्यक्ष राजाभाऊ शिवाजीराजे राजगुरू, आमचे महामंडळाचे अध्यक्ष अनुसरणचे राज्यमंत्री राज्यसभा अमित गोरखे आणि सर्व कमिटी या ठिकाणी समाजाला आवाहन करते. टेंडरप्रमाणे 3 वर्षाच्या आतमध्ये स्मारक पूर्णपणे होईल आणि उद्याच्या भूमिपूजनाला संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून समाज बांधवांनी या ठिकाणी आलं पाहिजे, कारण तिन्ही मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी फार मोठ्या लहुजींना मान सन्मान ठेवण्यासाठी स्वतः भूमिपूजनाला आलेले आहेत आणि या भूमिपूजनाला देशातून आणि महाराष्ट्रातून सर्व समाजबांधवांनी आलं पाहिजे, कारण ही आपली अस्मिता आणि दैवत आहे. या जतन करण्याचं काम आपण सर्व समाजबांधवांनी आणि बहुजन समाजाने केलं पाहिजे. त्यासाठी मी या ठिकाणी सर्व समाजांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कुटुंबासहित संख्येने प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण यावं. या स्मारकामध्ये 5.5 एकरमध्ये खरं पाहिलं तर 4.5 एकर जागेमध्ये शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं आहे, सैनिकी प्रशिक्षण ठेवलं आहे सेंटर, पोलीस परिषदेचं सेंटर ठेवलं आहे, IPS MPS अधिकारी घडतील असं हॉस्टेल बनवलं आहे. 350 मुलांना वसतिगृह मुलींना विद्यार्थ्यांना केलं आहे हॉस्टेल. आरोग्यापासून तर बहुउद्देशीय असे हॉल केले आहेत. असं सर्व बहुउद्देशीय पद्धतीने आपण हे स्मारक बनवलं आहे. ह्याच्यामध्ये आत्ताच माननीय अजितदादा पवार यांनी अधिवेशनाची घोषणा केली 12 टीचं RT करावे म्हणून. त्या RTचं व्यवस्थापन असं अशा पद्धतीने आस्थापन त्या ठिकाणी तयार ठेवलेले आहेत, त्यामुळे RT केल्यामुळं आणि भूमिपूजनाचं पण हा चांगला क्षण असल्यामुळं आम्ही महायुतीचं संपूर्ण स्मारक समिती आणि माता समाजाच्या वतीने मी आभार मानतो. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार आणि जय लहुजी. सर्वप्रथम महायुतीचे आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या वतीनं त्यांचं खऱ्या अर्थानं हार्दिक आम्ही आभार मानतो, कारण अत्यंत समाजाचे महत्त्वाचे 2 प्रश्न अनेक वर्षापासून RT साठी
आमची मागणी होती त्या आर डीचा विषय ह्या बजेटमध्ये या महायुती सरकारनं आणला आणि त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळव्यांचं स्मारकासाठी अनेक वर्षापासून खऱ्या अर्थानं आम्ही सगळेच जण यासाठी लढत होतो आणि त्या स्मारकाचा विषयी तडीस नेण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे आणि 2 तारखेला दुपारी 3 वाजता माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री येऊन स्वतः या भूमिपूजना या कार्यक्रमाचं भूमिपूजन करतात हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. खरं तर मातंग समाज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज अनुसूचित जाती जमातीमध्ये 2 नंबरचा समाज म्हणून मानला जातो पण आत्तापर्यंत शैक्षणिक प्रगती खऱ्या अर्थानं या समाजाची अडकलेली होती आणि ती आता सुधारण्याचं काम आर टी करेल आणि आर टी आणण्याचं काम खऱ्या अर्थानं या सरकारनं केलं आणि या स्मारकाच्या माध्यमातनं मगाशीच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या स्मारकामध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा कशा होतील, जास्तीत जास्त या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातनं पुढे जाऊन त्यांना भवितव्य कसं वाढवता येईल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चांगले आर्किटेक्ट तर दिलेच आहेत पण हे काम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नात राहणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान मोदीजी आणि त्याचबरोबर हे महायुती सरकार यांचं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो.